दिसते ती म्हणजे मीरा भाईंदर मध्ये दोन ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत। अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे। घटनेतील एका मुलीचं वय 15 वर्ष आहे तर दुसरीचं वय 8 वर्ष आहे। मीरा रोड आणि भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे। अत्याचार प्रकरणी पोलिसांकडून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही घटनेतील नराधम आरोपींना अटकही झाली आहे। अनिल जेटली, उमाशंकर गुप्ता अशी आरोपींची नावं आहेत। तेव्हा मोठी बातमी मीरा भाईंदरमधून समोर येते। दोन्ही घटनेतील नराधम आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। अनिल जेटली आणि उमाशंकर गुप्ता अशी आरोपींची नावं आहेत। तर दोन अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत मीरा भाईंदरमध्ये। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र वानखेडे आपल्यासोबत आहे। महेंद्र, काय सांगाल अधिक माहिती दोन अत्याचाराच्या घटना? नक्कीच निलेश, भाईंदर पोलीस ठाणे तसंच मीरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन बलात्कारच्या घटना घडल्या। एकंदरीत ही घटना अतिशय निंदनीय आहे। या घटनेमुळे एकंदरीत संपूर्ण शहरामध्ये एक संतापाची लाट पसरली आहे। मीरा रोड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जी घटना घडलेली आहे ती घटना एकंदरीत 3 तारखेला घडली। 3 तारखेला या दोघी ज्या बहिणी होत्या त्या घरी होत्या आणि हा जो आरोपी होता अरुण जेटली वय वर्ष 51 हा जो आरोपी आहे हा त्यांच्या परिचित आहे। त्यांचा आणि त्यांच्या घरचे चांगले संबंध आहेत। परंतु त्या दिवशी त्यांच्या घरातले जे मोठे व्यक्ती होते ते सगळे बाहेर गेलेले होते आणि त्या एकट्या मुलीचा गैरफायदा घेऊन ह्यांनी हा जो आरोपी आहे या नराधमाने तिच्यावरती लैंगिक शोषण करून अत्याचार केले, बलात्कार केले असे। त्यानंतर ही जी कुटुंबातले जी मुलगी होती ही अल्पवयीन असल्याकारणाने हिला काही गोष्टी कळल्या नाही आणि काल जो आहे तो त्यांच्या कुटुंबातल्या तसंच सोसायटीच्या लोकांनी मीरा रोड पोलीस ठाण्यामध्ये जाऊन रिसर फिर्याद नोंदवली आणि यामध्ये अरुण जेटली जो हा आरोपी आहे याच्यावरती बलात्कार तसंच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला। तर दुसरी जी घटना आहे भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतली आहे त्या ठिकाणी सुद्धा एक 8 वर्षाची जी मुलगी आहे नाबालिग मुलगी आहे या मुलीवरती हा जो आरोपी आहे उमाशंकर गुप्ता वय वर्ष 43 या आरोपींनी बलात्कार केला। ही जी मुलगी आहे ती त्यांच्या घराच्या खाली जो आवार आहे त्या भागामध्ये ती खेळत होती। त्या खेळत असताना तिला चॉकलेटचं आमिष दाखवून हा जो आरोपी हा घेऊन गेला आणि ह्याने तिचं लैंगिक शोषण केलं। एकंदरीत या घटनेमुळे संपूर्ण शहरामध्ये एक खळबळच माजलेली आहे आणि हे जे दोघी नराधम आहे ते दोन्ही आरोपी आहेत। या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आणि संपूर्ण तपास जे आहे ते भाईंदर तसंच मीरा रोड पोलीस ठाणे करत आहेत। निलेश, धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा मीरा भाईंदरमध्ये दोन ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत।